नमस्कार, आज आपण किचनमध्ये काय कारनामा करणार आहोत तर आपण हैदराबादी मटन कोरमा बनवणार आहोत। हा मटणाचा रस्सा आहे, इतका चवदार बनतो, फक्त अर्ध्या तासात आपण हा टेबलवर घेऊन खायला घेऊ शकतो। आणि विशेष म्हणजे ह्याच्यात जे बटाटा आहे ना, त्याची चव तर अप्रतिम असते। आणि हा मटन कोरमा जर तुम्हाला खूप चवदार बनवायचा असेल तर त्याला मटणसुद्धा त्या प्रकारचं आपल्याला घ्यावं लागतं। इथं मी 1.5 किलो मटण घेतलेलं आहे आणि याच्यात पीसेस बघा, चांगले मोठे मोठे तुकडे आहेत। आणि शक्यतो हाडासोबतचं मटण घ्यायचं आणि नळ्या जरी ह्यात असल्या तर अतिशय उत्तम। तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, याला मॅरिनेट करून घेणार आहोत। मॅरिनेट करण्यासाठी आपण काय घालणार आहोत, 2 चमचे आले लसणाची पेस्ट, 1 चमचा मीठ आणि 3 ते 4 चमचे आपण घालणार आहोत लाल तिखट। आपल्या मिरचीची पूड जी असते ना, घरी जी आपण भाजीमध्ये वापरतो कांदा लसूण मसाला, तो नाही वापरायचा आहे, फक्त मिरचीची पूड घालायची ह्याच्यात। या सगळ्या गोष्टींनी मटणाला मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे। जर तुम्हाला वेळ असेल तर मॅरिनेशन राहू द्यात, जर नाही तुम्हाला खूप घाईत बनवायचं असेल तर सरळ कुकरच्या पातेल्यात तेल टाका 3 मोठे चमचे भरून, त्यात आपलं हे मटण टाकायचं मॅरिनेट केलेलं आणि त्यावर आपण दही टाकणार आहोत। हे दही मी घरात लावलेलं घट्ट क्रीमी आहे, खूप छान लागलेलं दही आहे। तर ह्याला थोडा आंबटपणा यावा म्हणून मी ह्याला 1-2 तासासाठी बाहेर ठेवलं होतं। आणि हे दही आपण घालणार आहोत 250 ग्रॅम। दही घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण शिजवून घ्यायचं आहे कुकरच्या 3 शिट्ट्या येईपर्यंत। आणि दह्याला खूप पाणी सुटतं तर तेवढ्याच पाण्यात आपलं मटण छान शिजणार आहे। आता मटण शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी काय करणार आहे, आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे। इथं मी आपल्या खोबऱ्याची जी वाटी असते ना, त्यातला फक्त थोडासा भाग बाजूला ठेवला आहे आणि जेमतेम 100 ग्रॅम खोबरं आहे त्याला आपण हलका कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊयात। खसखस लागेल आपल्याला 50 ग्रॅम। खोबरं आणि खसखस दोन्ही वेगवेगळे परतायचं, एकत्र करून अजिबात परतायचं नाही, नाहीतर काय होतं कुठलीही गोष्ट व्यवस्थित परतली जात नाही, कारण प्रत्येक गोष्टीचा परतण्याचा टायमिंग थोडा थोडा वेगळा असतो। सोबत आपल्याला काय करायचं आहे, 3 मोठे बटाटे घ्यायचे आहेत आणि ह्या बटाट्यांचे जास्त लहान लहान काप नाही करायचे। एका बटाट्यात 4 काप होतील एवढंच काप करायचे आणि ह्याला असं थोडे पोक करून घ्यायचं आहे पोकनी। आणि मग ह्याला तेलात आपण तळून घेणार आहोत आणि तळल्यामुळं काय होणार आहे, यात आतपर्यंत तेल जातं आणि मसाल्यामध्ये गेल्यानंतर ह्याला खूप छान चव येते आणि बटाटा लवकर शिजतो। तर आता हे छान तळून झालेले आहेत, ह्याला आपण बाजूला काढून घेऊयात। आणि आपल्याला आता काय लागतील आणखी ह्याच्याबरोबर, तर 3 मध्यम आकाराचे कांदे पाहिजेत। कांद्याला आपण चिरून घेणार आहोत, 1 समान चिरायचा आणि 1-2 चमचे तेलात आपण ह्याचा कलर चेंज होईपर्यंत, ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत। तळून किंवा परतून म्हणा, पण सलग चमच्याने फिरवत राहायचं, 1 समान ह्याला कलर यायला पाहिजे। हे सगळे परतलेले जिन्नस आणि 10 ते 12 बदाम लागतील आपल्याला, या व्यतिरिक्त आपण काहीही घालणार नाही आहोत। ह्या सगळ्यांची एक छान पेस्ट करून ठेवायची आणि मटण बघा सुकलेलं आहे आपलं, शिजलेलं पण आहे, ह्याच्यात ही पेस्ट घालायची आणि परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याची सगळी कच्ची स्मेल जी मसाल्याची असते ती निघून जाईल। छान तेल सुटायला लागलं की आपण ह्याच्यात काय घालणार आहोत, आपले तळलेले बटाटे। बटाटे आपले जवळजवळ शिजलेले आहेत त्यामुळे ह्याला जास्त परतत बसायची गरज नाही आहे, कारण जास्त जर परतलं ना तर सगळे बटाटे मॅश होतील आणि आपला जो रस्सा बनवणार आहे ना तो खूपच घट्ट होईल आणि त्याला एक गोडसर चव पण येईल। तर अलगद ह्याला आपण भाजून परतून घेणार आहोत आणि थोडं तेल तर छान सुटलेलंच आहे, ह्याच्यात आपण पाणी टाकणार आहोत। आणि पाणी टाकताना लक्षात एवढं ठेवायचं आहे, जेवढा आपल्याला रस्सा पातळ हवा ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी टाकायचं, कारण चुकून जरी बटाटे जास्त शिजले असले ना तर ते खूप पाणी सोक करून घेतात आणि मग रस्सा आपला खूपच घट्ट होईल। तर ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे, त्याच्यात आपण टाकणार आहोत 2 ते 3 हिरव्या मिरच्या मधोमध चिरून, थोडासा पुदिना घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि सोबत आपल्याला टाकायचा आहे हैदराबादी गरम मसाला। आपला गोडा मसाला नाही टाकायचा ह्याच्यात, फक्त हैदराबादी गरम मसाला टाकायचा आहे। त्याची रेसिपी पण मी अपलोड करेन लवकरच। आता मंद आचेवर 10 ते 12 मिनिट ह्याला उकळत ठेवायचं आहे, आपण अगदी मंद आचेवर ठेवायचं, म्हणजे जे काही तेल आहे आपण टाकलेलं आहे ना त्याचा सगळा तवंगवरती येईल, दिसायलासुद्धा खूप छान दिसतं नंतर हे। तर आपला चविष्ट असा हैदराबादी कोरमा बनून तयार आहे आणि तो तुम्ही नानबरोबर खाऊ शकता किंवा पराठ्यांबरोबर खाऊ शकता, म्हणजे आपली जी पोळी असते त्याच्याबरोबरही छान लागतो। शिवाय बघारे चावल जे हैदराबादमध्ये बनवले जातात त्याच्याबरोबर हा रस्सा सर्रास बनवला जातो। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि न विसरता बेल आयकन दाबा, म्हणजे नेक्स्ट रेसिपीसोबत आपण कनेक्ट होऊ शकू।